नमस्कार, मी अनघा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा तुम्हाला टॉपिक तुम्ही टायटलवर पाहिलं असेल किंवा थंबनेलवर बघितलं असेल तर असं आहे की विचित्र प्रोडक्ट्सबद्दल काही माहिती आहे किंवा काही असे प्रोडक्ट्स आहेत जे आपल्याला वियर्ड प्रोडक्ट्स म्हणू शकतो, जे आपल्याला काही उप्स मुवमेंटपासून आपल्याला वाचवतील असे. तर असे काही आहेत हे प्रोडक्ट्स, ते थोडंसं विचित्र आहेत, थोडंसं वेगळे आहेत, थोडंसं वियर्ड आहेत, बट येस ते युजफुल आहेत आणि मी तुमच्यासोबत नेहमीच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी शेअर करत असते. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला बॅकग्राऊंडला काहीतरी नॉईज येत असेल किंवा थोडंसं डिस्टर्बन्स वाटत असेल तर ॲक्च्युली इथे आजूबाजूला ना खूप कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत, सिव्हिल वर्क चालू आहे, तर त्याच्यामुळे हा थोडा नॉईज येतो आहे आणि आय कांट अवॉइड इट. सो बेअर विथ इट अँड विदाऊट वेस्टिंग एनी टाईम लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. नंबर वन जे प्रोडक्ट आहे ते आहे स्वेट पॅड्स. स्वेट पॅड्स म्हणजेच काय की घाम शोषून घेणारे पॅड्स. तर हे पॅड्स ना दिसायला अगदी कॉम्पॅक्ट असतात, म्हणजे काय म्हणू आपण एक छोट्याशा बटरफ्लायच्या शेपमध्ये ते असतात आणि वापरायला खूपच सोपे असतात. म्हणजे ते जस्ट इथे आपल्याला काखेत असे लावायचे असतात. वरचा भाग जो असतो तो इथे जातो आणि खालचा भाग जो असतो तो या इथे खाली असा व्यवस्थित ते इथे काखेत फिट होतात आणि ते आपला घाम नक्कीच शोषून घेतात. म्हणजेच काय की जेव्हा आपण कुठेतरी फंक्शनमध्ये जातो किंवा कोणतं इव्हेंट असतं, काही सेलिब्रेशन असतं, अशा वेळेला आपलं जेव्हा ब्लाऊज घालतो, टाईट ब्लाऊज असतो, त्यावेळेला तो इथे घामाचा पॅच हा दिसून येतो. तर अशा वेळेस ते खूप युजफुल ठरतं. हे जेव्हा तुम्ही तिकडे स्वेट पॅड्स फिट कराल ना तर हे अजिबात दिसून येणार नाही, ते घाम शोषून घेतं. आणि काय होतं ना की हे अशा फंक्शन्समध्ये आपण जेव्हा स्टेजवरती जातो, काही लग्नकार्य असतं, काही असतं, स्टेजवर जातो, तर ते परफेक्ट त्या फोटोजमध्ये दिसून येतं किंवा सगळ्यांना कळतं की आपल्याला स्वेटिंग झालेलं आहे, इंजलेलं आहे. तर तो पॅच लपवण्यासाठी ते न दिसण्यासाठी तर हे स्वेट पॅड्स खूपच युजफुल आहेत. इवन हे जेंट्ससाठी पण युजफुल आहेत. लेडीजसारखंच जेंट्ससुद्धा हे यूज करू शकतात, कारण व्हाईट शर्ट हे जास्त करून जेंट्स यूज करतात आणि व्हाईट शर्टमध्ये जेव्हा घाम येतो तेव्हा ते असं पटकन दिसून येतं त्याच्यामध्ये. सो हे जेंट्ससाठी पण युजफुल आहे. आणि आपण व्हाईट क्लोथ किंवा सिल्कचे कपडे वापरतो तेव्हा हे नक्कीच खूपच युजफुल प्रोडक्ट आहे. आणि हे फार काही कॉस्टली नाही आहे. मला वाटतं एक 90 रुपीजमध्ये आपल्याला 20 पॅड्स मिळतात. तर समर सीझनमध्ये किंवा असं जेव्हा गर्दीच्या ठिकाणी आपण जातो, काही सेलिब्रेशन असेल, तेव्हा हे नक्कीच वापरून घ्या. खूपच युजफुल प्रोडक्ट आहे. नेक्स्ट जे आपलं प्रोडक्ट आहे ते म्हणजे प्रोडक्ट नंबर 2, ते आहे इन्स्टंट हेअर स्प्रे. तर इन्स्टंट हेअर स्प्रे ह्याच्यासाठी की जसं आपण आपलं चेहऱ्यावरती कधी काही पिंपल येतो किंवा काही स्पॉट्स असतात ते लपवण्यासाठी आपण मेकअप करतो आणि मेकअपमुळे ते इन्स्टंटली लपले जातात, किंवा आपण बाहेर आपल्याला कुठे पटकन जायचं असेल आणि आपण तयार होतो तर ते कव्हर अप करतो, तर अशाच पद्धतीने हा स्प्रे आहे हे आपलं केसांना कव्हर अप करतो. केसांना कसं की जर ग्रे हेअर्स, तर हल्ली ग्रे हेअर्सचा प्रॉब्लेम सर्वांनाच असतो, मोस्ट ऑफ 95% लोकांना ग्रे हेअर्स असतात, तर हे लपवायचे असतात किंवा आपल्याला पटकन कुठेतरी जायचं आहे आणि आपल्याला मेहंदी लावायला किंवा केस कलर करायला वेळ नाही मिळत, तर अशा वेळेला हा स्प्रे नक्कीच युजफुल ठरू शकतो. आणि हा स्प्रे वापरायला एकदम सोपा आहे. म्हणजे आपण आपल्या केसांचं आहे ना जस्ट पार्टिशन करून घ्यायचं, भांग पडायचा केसांना पार्टिशन करून घ्यायचं आणि मुळापासून जे केस आपलं व्हाईट झालेलं आहे तिथे जस्ट एक असं स्प्रे मारायचा व्यवस्थित असा. फक्त हा स्प्रे मारताना काळजी घ्यायची की आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या डोळ्यावरती तो स्प्रे नाही लागणार, किंवा असं एक काहीतरी आपण स्कार्फ किंवा मास्क आपण लावून घ्यायचा आणि त्यानंतर तो स्प्रे मारायचा. तर हे स्प्रे आहे ना हा रूट्सपासून करायचा, त्याच्यामुळे आपल्या जे मुळापासूनच केस आपला कलर मुळापासूनच आपल्या केसांचा कलर चेंज होऊन जातो. सो हे खूपच युजफुल आहे. आणि हे 2 कलर्समध्ये येतं, ब्राऊन कलर आणि ब्लॅक कलर. तर तुम्हाला जसं हवा असेल तसं तुम्ही करू शकता. ब्लॅक कलर जर का तुम्ही यूज करणार असेल ना तर तुमचे केस जर का अगदीच ब्लॅक असतील, डार्क असतील, तर तो तुम्ही यूज करा, तुम्हाला नक्कीच सूट होईल. पण जर का तुमचे केस थोडेसे शेडेड असतील किंवा ब्राऊनच्या शेडमध्ये असतील किंवा अगदीच काळे कुट्ट नसतील तर मग ब्राऊन कलर यूज करा, कारण मग कसं आहे ते तुमच्या केसांच्या शेडला सुद्धा मॅच करेल. तर हे खूपच युजफुल प्रोडक्ट आहे. म्हणजे अगदीच आपल्याला हँडी असतो हा स्प्रे. आपण कुठेही जायचं असेल, कोणतीही आपल्याला पटकन बाहेर जायचं असेल आणि आपले केस जर का असे कलर्ड नसतील तर आपल्याला नक्कीच हा जो स्प्रे आहे ना तो खूपच युजफुल ठरू शकतो. तर नक्की यूज करून बघा. जो इन्स्टंट हेअर कलर स्प्रे आहे ना हा फार काही महाग नाही आहे. ही एक छोटीशी बॉटल आहे, ती अराउंड 300 रुपीजपर्यंत आहे. तर आय थिंक जर एवढा चांगला यूज असेल तर इट डझंट मॅटर, पण तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. प्रोडक्ट नंबर 3 आहे ते आहे हेअर मिस्ट. हेअर मिस्ट म्हणजेच काय की हेअर परफ्यूम.
म्हणजे आपण आपल्याला घाम येतो म्हणून आपण स्वेट पॅड्स यूज करतो, बॉडी स्प्रे यूज करतो, डिओज वापरतो, वेगवेगळे परफ्युम्स वापरतो, हे सगळं तर आपण यूज करतो, पण आपण आपल्या केसांकडे फारसं लक्ष नाही देत. आपल्याला वाटतं आपण प्रॉपर हेअर वॉश केलं, चांगला शॅम्पू वापरला की झालं, पण असं नसतं. बरेचदा आपल्याला केसातून घाम येतो, म्हणजे मुळापासून घाम येतो, आणि तो घाम असा साठून राहतो किंवा केसांमध्ये राहतो, तर त्याच्यामुळे ना एक असं विचित्र प्रकारचा असा एक स्मेल येतो जो बऱ्याचदा आपल्या लक्षातही येत नाही. आपल्याला असं वाटतं की अरे आपण कोणाला तरी एकदम क्लोजली जेव्हा भेटतो किंवा कोणाशी बोलत असतो तर असं वाटतं की सगळं व्यवस्थित आहे, पण एक स्मेल जो असा थोडाफार येतो तो लक्षात येत नाही, पण तो असं केसांचा वास, तर केसांना येतो तो स्मेल. तर हे टाळण्यासाठी हेअर मिस्ट नक्कीच युजफुल ठरू शकतं. हे बॉडी शॉपचं आहे, चांगल्या ब्रँडचं आहे म्हटल्यावरती हे थोडंसं महाग असू शकतं, म्हणजे थोडंसं महाग नक्कीच आहे. तर बट जर ह्याचा इतका चांगला उपयोग होत असेल तर आपण एक बॉटल कॅरी करणं हे म्हणजे केव्हाही चांगलं. आणि हे काय आपण रोज रोज यूज नाहीच करणार आहोत, हे कधी कधी काळी आपण जेव्हा बाहेर जातो किंवा खूप आपण चांगल्या ओकेजनला जातो अशाच वेळेला हे यूज होतं. सो ही एक बॉटल नक्कीच आपण यूज करू शकतो. अँड हे अराउंड समथिंग 1200 to 1300 मध्ये आहे, बट तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ह्याचे खूप चांगले रिझल्ट्स मिळतील. प्रोडक्ट नंबर 4 आहे, ते आहे नेल पॉलिश रिमूव्हर वाईप्स. तर नेल पॉलिश रिमूव्हर वाईप्स हे ऑलमोस्ट आता सर्वांना माहीतच असेल, बट मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडेल. काय की जनरली आपण नेल पॉलिश रिमूव्ह करण्यासाठी ॲसिटोनची बॉटल किंवा नेल पॉलिश रिमूव्हरच्या बॉटल्स यूज करतो, तर आणि त्याला एक असा इंजेक्शन टाईप एक असा वेगळा स्मेलसुद्धा येतो, आणि प्लस त्याचा कापूस घेऊन आपल्याला आपले नेल पॉलिश रिमूव्ह करायला लागतो. तर ह्याच्याऐवजी आपण वाईप्स यूज करू शकतो, आणि हे जे वाईप्स आहेत ना हे खरंच खूप हेल्पफुल आहेत. म्हणजे हे आता ह्याच्यामध्ये ना बरेच ब्रँडसुद्धा अवेलेबल आहेत, तर जे मी यूज करते तो ब्रँड आहे काराचे वाईप्स मी यूज करते, किंवा कलर बारचे सुद्धा चांगले वाईप्स येतात. हे एका जनरली एका वाईपच्या बॉक्समध्ये 30 to 35 वाईप्स असतात, आणि 100 rupees आसपास हे ह्याची प्राईस असते. तर हे नक्कीच हेल्पफुल ठरू शकतात, आणि स्पेशली जेव्हा आपण डार्क कलर नेल पॉलिश यूज करतो तर अशा वेळेला हे वाईप्स खूप यूजफुल असतात. म्हणजे पटकन ह्याच्याने ते आपलं नेल पॉलिश रिमूव्ह होऊन जातं, जास्त वेळही लागत नाही. आणि जर का आपण एखादं न्यूड कलरचं नेल पॉलिश लावलं असेल किंवा लाईट कलरचं लावलं असेल तर अगदी एका वाईपमध्ये हे सगळं हाताचे किंवा पायाचं आपलं नेल पॉलिश क्लीन होऊन जातं. तर हे खरंच खूप चांगलं प्रोडक्ट आहे, म्हणजे आपल्या मेकअप किटमध्ये हे नक्कीच असलं पाहिजे. आपलं प्रोडक्ट नंबर 5 जे आहे ना ते आहे फॅशन ड्रेसिंग टेप. तर ड्रेसिंग टेप टेप म्हटल्यावरती तुमच्या लक्षात आलं असेल तर जस्ट लाईक अ सेलो टेपचा जो यूज होतो तोच ह्याचाही होतो. तर हे जे फॅशन टेप आहेत ना हे खूप यूजफुल ठरतात. म्हणजे स्पेशली ह्याचा यूज का होतो जास्त, कारण हे ना दोन्ही बाजूंनी चिकटतात. तर हे जस्ट असं आपण ते स्टिकर जसं रिमूव्ह करतो तसंच करायचं आहे, आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजूंनी आपण ते यूज करू शकतो. आणि ह्याचा वापर कुठे होतो तर जेव्हा आपण शर्ट्स यूज करतो, शर्ट्स घालतो, तर अशा वेळेला काय होतं की काही वेळेला ते दोन बटन्समध्ये गॅप दिसायला लागतो, कधी ते टाईट होतात त्याच्यामुळे आपल्याला तो गॅप दिसतं. तर अशा वेळेस आपल्याला थोडं अनकम्फर्टेबल वाटतं, किंवा मग आपल्याला वाटतं की अरे आता आपण कदाचित हे यूज नाही करू शकत, किंवा बाहेर जेव्हा आपण ऑफिसला जातो किंवा कुठेही असं बाहेर जातो ते खूपच डिस्कम्फर्ट होतं त्याच्यामुळे. तर अशा वेळेला हे जे सेलो टेप आहे ना हे तुम्ही दोन्ही बाजूंनी जर का चिकटवले ना तर तो प्रॉपर गॅपही फील होतो आणि आपल्याला अजिबात डिस्कम्फर्ट नाही वाटत. हे जे फॅशन टेप आहे ना हे आपण साडीला इथे जेव्हा पिन लावतो, पदर आपला जेव्हा लावतो, तर ह्या साईडला सुद्धा आपण ते टेप ते यूज करू शकतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपलं ब्लाऊजमधून इनरवेअर्स दिसतात किंवा ब्राची जी स्ट्रिप असते ती बाहेर येते, तर अशा वेळेला आपण ते फॅशन टेपने व्यवस्थित त्याला चिकटून ठेवू शकतो, आणि कितीही घाम आला काहीही झालं तरी ते अजिबात सुटत नाही, ते स्वेटप्रूफ आहे. तर त्याच्यामुळे हे नक्कीच हेल्पफुल ठरू शकतं. आणि काही वेळेला आपली जी नेकलाईन असते ती लो असते, किंवा आपल्याला अशा वेळेस आपल्याला खाली बघताना वगैरे थोडं डिस्कम्फर्ट फील होतं, तर अशा वेळेससुद्धा आपण ती ही टेप यूज करू शकतो, आणि स्किनला सुद्धा ह्याचा काहीच परिणाम होत नाही किंवा काही साईड इफेक्ट नाही दिसून येत. मी तर म्हणेल हे स्किन फ्रेंडली आहे, स्किनला सुद्धा प्रॉपर चिकटते. तर हे असं मल्टिपल युजेस आहेत ह्या फॅशन टेपचे, पण तसंच त्याचबरोबर ही थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे.
म्हणजे जे 500 रुपीजला आहे 500 रुपीजमध्ये 36 स्टेप्स आपल्याला मिळतात. बट इतका जर ह्याचा चांगला यूज असेल तर आय थिंक आपण हे नक्कीच ह्याला एक ट्राय देऊ शकतो. आणि हे काय आपल्याला रोज लागणारी गोष्ट नाही आहे, म्हणजे प्रत्येक वेळेसच आपण ती टेप आपल्या रेग्युलर यूजला आपण नाही वापरत, हे अशा जेव्हा गोष्टी असतात तेव्हाच आपल्याला त्याचा वापर होतो. तर ही म्हणजे तुम्ही जर का हे एक जर परचेस केलं तर मला वाटतं हे तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे वर्ष 1.5 वर्ष आरामात ह्याच्याने निघून जाईल किंवा ह्याच्याहून जास्तही निघेल. बिकॉज आपण सारखे तर का हे टेप आपल्या ड्रेसला वगैरे किंवा कुठे फिट करणार नाही आहोत, कधीतरी ओकेशनलीच ह्याचा यूज होतो. तर हे आपलं हे जे वियर्ड जे फॅशन टेप आहे ना, हे नक्कीच युजफुल आहे. तर गिव्ह इट अ ट्राय. नेक्स्ट आहे ते आहे टॉयलेट सीट सॅनिटायझर. हे जनरली युजफुल होतं ट्रॅव्हलिंगमध्ये, असं मी म्हणेल की किंवा जे लोक सारखं फ्रिक्वेंट ट्रॅव्हल करत असतात तर त्यांच्यासाठी हे खूप युजफुल आहे. किंवा आपण कधी काही बाहेर वगैरे जातो, आपण पब्लिक टॉयलेट्स यूज करतो, तर त्यावेळेला हे नक्कीच युजफुल आहे. आणि स्पेशली आपल्याला लेडीजना इन्फेक्शन लवकर होतं तर त्यासाठी हे खूप युजफुल आहे. तर हे जस्ट आपण टॉयलेट यूज करण्याआधी त्या सीटवरती जर का आपण हे स्प्रे मारला आणि नंतर आपण यूज केलं तर आपल्याला इन्फेक्शन होणार नाही किंवा त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन नक्कीच मिळेल. तर हे जे सॅनिटायझर आहे हे बऱ्याच ब्रँड्समध्ये अवेलेबल आहे. त्याचं तुम्ही जर का ॲमेझॉनवर जाऊन बघितलं तर भरपूर ब्रँड्स आहेत. तर इनफॅक्ट मला वाटतं डेटॉलचं पण हे टॉयलेट सीट सॅनिटायझर अवेलेबल आहे. माझ्याकडे जे आहे ते मेडोस्पेशियाचं आहे आणि आय थिंक 160 रुपीजला काहीतरी त्याची प्राईस आहे. तर हे होते आपले 6 असे वियर्ड प्रोडक्ट्स. वियर्ड ह्याच्यासाठी कारण हे थोडेसे वेगळे आहेत, युनिक आहेत आणि थोडेसे विचित्र आहेत. म्हणजे आपण ह्याचं अशी परफेक्ट आपण ह्याची कॅटेगरी नाही करू शकत की हे मेकअप आहे का, बॉडी केअर आहे का, स्किन केअर आहे का, तर नाही. पण हे येट खूप युजफुल आहे प्रोडक्ट्स. मी जे मला जितके माहीत होते ते मी तुमच्यासोबत शेअर केले. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्याकडे सुद्धा असे काही वियर्ड प्रोडक्ट्स असतील किंवा याहून काही दुसरे प्रोडक्ट्स असतील जे तुम्हाला माहीत असेल तर ते नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये खाली कळवा. आणि हो, मी जेवढे पण तुमच्यासोबत आता हे प्रोडक्ट शेअर केले त्या सर्वांचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. हे प्रोडक्ट्स मायका किंवा ॲमेझॉनवरती इझिली अवेलेबल आहेत तर त्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. अँड येस, हा अजिबात स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. हे मी स्वतः जे काही प्रोडक्ट्स मला माहिती आहेत किंवा मी वापरते ते मी तुमच्यासोबत शेअर केले. अँड येस, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय.